पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास व भोजनाची सोय करावी, त्यांना स्वच्छता गृहे उपलब्ध करून द्यावीत, महिला उमेदवाराच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, धावण्याच्या चाचणीच्या वेळेत उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहे, त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे 4 ते सकाळी 10 आदी सूचना विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत केल्या. एक ठिकाणी पोलीस प्रक्रियेची भरती सुरू आहे आणि भरती केंद्रावर अध्यक्ष महोदय तरुण मोठ्या संख्येने येत आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत आणि त्यांच्या निवास आणि भोजनाची गैरसोय होत असल्याने त्या मुलांना खूप मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. अध्यक्ष महोदय, आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आमदारांना पण अनेकांनी सांगितलं असेल, एक अध्यक्ष महोदय आपण पाहिलं पाहिजे की पोलीस भरतीसाठी इंजिनियर, डॉक्टर, MBA, MSc झालेले तरुण येत आहेत, गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं आहेत, उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या सध्या मिळत नसल्यामुळे तरुण पोलीस भरतीच्या करता येत आहेत आणि त्याची काळजी अध्यक्ष महोदय शासनाने घेतली पाहिजे. मी उदाहरण देतो, मुंबई विद्यापीठात कलिना कॅम्पमध्ये भरतीच्या वेळेस गणेश उगले हा 17 वर्षाच्या तरुणाला 1600 मीटर धावल्यानंतर चक्कर आली आणि तो तिथंच कोसळला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, तिथं त्याचा अध्यक्षमध्ये मृत्यू झाला. मुंबईमध्ये भरतीत आलेल्या अमर अशोक सोळंके 27 वर्षाच्या तरुणाला तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. माझी अध्यक्षमध्ये शासनाला विनंती आहे की भरती केंद्रावर येणाऱ्या तरुणांच्या करता काही ना काही जागेवर बस व्यवस्था केली पाहिजे, किमान त्यांना आंघोळ सकाळी करता येईल, किमान त्यांना स्वच्छतागृह त्या ठिकाणी जाता येईल, मोबाईल स्वच्छतागृह केली तरी हरकत नाही, आपल्याकडे तशा प्रकारची व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये विशेष महिला ज्या आहेत, मुली ज्या आहेत, त्यांची तर विशेष काळजी घेतली पाहिजे. धावण्याच्या चाचण्या सध्या ऊद वाढलेलं आहे, ते दुपारी भर उन्हात घेतात. माझी त्याही बद्दल शासनाला विनंती आहे की पोलीस भरतीची धावण्याची तरुणांची चाचणी पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत असं घेतलं आणि संध्याकाळी 4 च्या 5 च्या पुढे घेतलं तर अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये कुठंतरी त्या मुलांना मुलींना दिलासा मिळेल. ही बाब फार महत्वाची आहे, गंभीर आहे, त्याचा नोंद सरकारने घ्यावी आणि त्याच्या पुढची कारवाई करावी. शासनाने नोंद घ्यावी.